लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार तसेच महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी बैठकांचा सपाटा लावलाय. मतदारसंघातील विविध गावांना आणि मतदारांच्या भेटीगाठीसह बैठका घेत जोरदार प्रचार सुरू केल्याचं दिसून येत आहे. या सर्वांच्या चालता आज शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत शिर्डीत शिवसेना जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी उमेदवार सदाशिव लोखंडे आणि जिल्हा प्रमुखांशी फोनवर चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला आणि लवकरच शिर्डीत महायुतीचा भव्य मेळावा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर त्यांचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगत मुख्यमंत्री स्वतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावणार असल्याची माहिती शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी दिली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सदाशिव लोखंडे साहेब गेले 10 वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि नुकतीच पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे 45 पारचा नारा महायुतीने दिला आहे त्या अनुषंगाने लोखंडे साहेब पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी करत आहे. त्या अनुषंगाने आज इथे स्थानिक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील, जिल्हाप्रमुख असतील, संपर्क यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली आणि पुढच्या काळामध्ये निवडणुकीला कसं सामोरं जायचं, कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचायचं, अशा प्रकारे नियोजन करायचं अशा संबंधी आधी चर्चा झाली. या मतदारसंघावरती आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं बारीक लक्ष आहे. काही वेळापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला, ते स्वतः माझ्याशी बोलले, लोखंडे साहेबांशी बोलले, भाऊसाहेब कांबळे असतील, जिल्हाप्रमुख दोन्ही असतील, संपर्कप्रमुख या सर्वांशी त्यांनी ह्या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेतला आणि येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी महायुतीचा एक मेळावा होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी भावना व्यक्त केल्या की फॉर्म भरण्यासाठी नक्की या श्रेणीमध्ये ते येणार आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.